नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या पी एच डी एंट्रन्सची ज्या विद्यार्थी वाट बघत होत्या त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की पी एच डीची एंट्रन्सची डेट आपल्याला समोर आलेली आहे नऊ तीन दोन हजार एकवीस रोजी वेबसाईटवर त्यांनी हे डेटचं टाईमटेबल आऊट केलेलं आहे म्हणजे डेट आऊट झालेली असं आपण म्हणू शकतो दोन हजार वीसपासून एक्झाम पेंडिंग होते त्याची फायनली डेट आलेली आहे असं आपण म्हणू शकतो ज्यांना या पेटसाठी अर्ज करायचे होते त्यांच्यासाठी दोन मार्चपर्यंत अर्ज करण्याची तारीख पुन्हा वाढवून दिली होती आणि आता त्याची डेट या वीकमध्ये ते सांगणार होते त्याचा टेबल त्यांनी काल आऊट केला आहे आपण बघूयात टाइम टेबल कसं आहे सव्वीस मार्च दोन हजार एकवीसला दहा ते बारा या शिफ्टमध्ये एकूण बत्तीस विषयांची एक्झाम होणार आहे ते विषय आहेत आफ्रिकन स्टडीज एशियंट इंडियन कल्चर अरेबिक सिविक्स अँड पॉलिटिक्स कम्युनिकेशन अँड जर्नालिझम इकॉनॉमिक्स इंग्लिश युरेशियन स्टडीज फ्रेंच जॉग्रफी जर्मन गुजराती हिंदी हिस्ट्री इस्लामिक स्टडीज कन्नडा लेबर स्टडीज लॉ अँड इन्फॉर्मेशन सायन्स लिंग्विस्टिक लॉजिक अँड फिलॉसॉफी मराठी पाली पर्शियन सायकोलॉजी रुरल डेव्हलपमेंट रशियन संस्कृत सिंधी सोशल वर्क सोशलॉजी आणि उर्दू या विषयांचे जे एक्झाम आहेत ते सव्वीस मार्चला दहा ते बारा या शिफ्टमध्ये होतील त्यानंतर सव्वीस मार्चला दोन ते चार या शिफ्टमध्ये ज्या एक्झाम होणार आहेत ते विषय असे आहेत बिझनेस पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन बिझनेस इकॉनॉमिक्स बँकिंग अँड फायनान्स अकाउंटन्सी ट्रेड ट्रान्सपोर्ट अँड इंडस्ट्री मॅनेजमेंट स्टडीज बिझनेस मॅनेजमेंट कॉमर्स या सब्जेक्टची जी एक्झाम आहे ती सव्वीस मार्चलाच दोन ते चार या वेळामध्ये होईल त्याच्यानंतर सत्तावीस मार्चला एक्झाम आहे दहा ते दोन या वेळेमध्ये केमिस्ट्री डान्स एज्युकेशन फाईन आर्ट्स म्युझिक परफॉर्मिंग फोक आर्ट्स फिजिकल एज्युकेशन स्पेशल एज्युकेशन हे ज्या एक्झाम आहेत त्या सत्तावीस मार्चला दहा ते दोन या टाईममध्ये होतील त्यानंतर सत्तावीस मार्चला दोन ते चार या वेळेमध्ये एक्झाम होणार आहेत त्या आहेत अप्लाइड बायोलॉजी बायो अनालिटिकल सायन्स बायो केमिस्ट्री बायोफिजिक्स बायोटेक्नॉलॉजी बॉटनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स एन्व्हायरमेंटल सायन्स फॉरेन्सिक सायन्स जिओलॉजी होम सायन्स याची दोन ते चार सत्तावीस मार्चला एक्झाम होईल त्याच्यानंतर अजून विषय आहे त्याच्यामध्ये लाईफ सायन्स मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी नॅनो सायन्स नॅनोटेक्नॉलॉजी फिजिक्स स्टॅटिस्टिक्स झुलॉजी आर्किटेक्चर बायोमेडिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि फार्मसी या विषयांची एक्झामसुद्धा सत्तावीस मार्च दोन हजार दोन ते चार या वेळेमध्ये होईल याचे दोन म्हणजे ही एक्झाम दोन दिवस चालणार आहे सव्वीस मार्च आणि सत्तावीस मार्च दोन सेशन म्हणजे दो दोन सेशनमध्ये ही एक्झाम चालेल दहा ते बारा आणि दोन ते चार अशी एक्झाम जाणार आहे प्रत्येकाने वेबसाईटवरून ही पी डी एफ डाउनलोड करून बघायचं आहे की आपल्या विषयाची एक्झाम कधी आहे या दोन शिफ्टमध्ये एक्झाम असणार आहे दोन दिवसामध्ये ही एक्झाम असणार आहे तर आपला विषय कुठल्या दिवशी आहे बघून तयारीला लागा उरलेले कमीच दिवस आहेत येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत खूप थोडे दिवस बाकी आहेत म्हणून प्रिपरेशनला जोर द्यायला हवा यासाठी आम्ही आम्ही तुमच्यासाठी एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत स्पेशली मुंबई युनिव्हर्सिटी आणि बांबूपेठ एक्झाम करणाऱ्या स्टुडंटसाठी ही टेस्ट सिरीज आहे असं आपण म्हणू शकतो रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवरती टोटल टेन टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळतील प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस क्वेश्चन्स असतील आणि शिवाय या विषयावरती तुम्हाला या टॉपिकवरती तुम्हाला नोट्स प्रोवाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये या नोट्स तुम्हाला एका तासाभरातही वाचून तुम्ही एक्झामला जाऊ शकता अशा नोट्स आहेत सिम्पल लँग्वेजमध्ये शॉर्टमध्ये या नोट्स आहेत ज्या तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये उपयोगी पडतील आणि ही एक्झाम क्लिअर करायचं असेल तर ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे ज्याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे आ, ही फीज भरून तुम्हाला कमी दिवसामध्ये जास्त वापर करता येईल किंवा जास्त यूज होईल असं आपण म्हणू शकतो कारण टेन टेस्ट आहेत आणि प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस क्वेश्चन असा भरपूर क्वेश्चन्सचा सराव तुमचा या टेस्ट सिरीजमुळे होणार आहे आणि शिवाय उद्या एक्झाम आहे तुम्ही ता आत्ता आजही तासाभरामध्ये एक्झ ही नोट्स ज्या आहेत पी डी एफ नोट्स त्या वाचून तुम्ही जरी एक्झामला गेलात तर ही एक्झाम इझिली क्लिअर करू शकता म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये कमी राहिलेल्या दिवसांमध्ये ही प्रिपरेशन तुमच्याकडून ही टेस्ट सिरीज करून घेईल आणि येणारी एक्झाम क्लिअर करण्यास मदत होईल य पेट एक्झामसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा ई टी जॉईन करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा उरलेल्या दिवसांमध्ये